नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे. मी आपणासाठी एक महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलो आहे. त्या व्हिडिओचे स्पष्टीकरण करत आहेत. आपल्या व्हिडिओचे नाव मित्रांनो आहे गट शिक्षण अधिकारी निलंबित, आणि बातमीचं टायटल आहे अधिकार पदाच्या कक्षेचा गैरवापरास्तो, अखेर गट शिक्षण अधिकारी निलंबित. अहमदनगर जिल्ह्यातील ही बातमी असून शिक्षकांच्या परस्पर बदल्या केल्याचा ठपका ठेवत अकोला पंचायत समितीतील प्रभारी गट शिक्षण अधिकारी जालिंदर खताळ यांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षण अधिकारी भास्कर पाटील यांनी मंगळवारी ही कारवाई केली आहे. खताळ यांनी यांच्या विरुद्ध विभागीय चौकशी सुद्धा सुरू करण्यात आली आहे. खताळ यांच्या कार्यपद्धतीबाबत अनेक तक्रारी शिक्षण विभागाकडे तक्रारी आल्या होत्या. ऑगस्ट ते डिसेंबर 2023 या काळातील त्यांनी पदाचा दुरुपयोग करत अधिकार कक्षेत नसताना 8 शिक्षकांच्या स्वतःच्या स्वाक्षरीने तसेच 27 शिक्षकांच्या तोंडी आदेशान्वये अशा एकूण 35 शिक्षकांच्या एका शाळेतून दुसऱ्या शाळेत परस्पर बदल्या केल्या आहेत. त्यामुळे प्रभारी गट शिक्षण अधिकारी जालिंदर खताळ यांनी महाराष्ट्र जिल्हा सेवा वर्तणूक नियम 1967 मधील नियम 3 चा भंग करून कर्तव्यामध्ये गंभीरपणे कसूर केली आहे. ही बाब निदर्शनास आली. त्यामुळे खताळ यांना 23 जानेवारी 2024 पासून सेवेतून तात्पुरत्या स्वरूपात दूर केले आहेत आणि निलंबित केले आहेत. त्यांच्या विरुद्ध कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे आणि या पुढे पदाचा दुरुपयोग करून अधिकार कक्षेत नसताना कारवाई करणे, अनियमितता आणणे किंवा अनियमित करणे अथवा वर्तणूक नियमाचा भंग करणे यासारखे प्रकरणे निदर्शनास आल्यात. संबंधित कर्मचारी जिल्हा परिषद यांच्या कार्यवाहीस त्या कारणाचे संकेत मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष एरेकर यांनी दिले आहेत आणि परिषद कठोर कारवाई करण्याचे संकेत दिलेले आहेत आणि अधिकाराच्या कक्षेत दुरुपयोग केल्यामुळे नगर जिल्ह्यातील हा गट शिक्षण अधिकारी अखेर निलंबित झाला आहे आणि आपल्या अधिकार पदाच्या कक्षेत गैरवापर केल्यास तो गट शिक्षण अधिकारी जालिंदर खताळ यांना निलंबित करण्यात आले आहे. मित्रांनो, आपणास हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. थँक्यू व्हेरी मच. लॉट ऑफ थँक्स.